बागी भाजपा पदाधिकारी अपना नामांकन वापस ले, नहीं तो कार्रवाई के लिए तैयार रहे, ऐसी चेतावनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने दी है। बावनकुले ने कहा कि पार्टी मां के समान है और उस पर भरोसा रखे। जिन उम्मीदवारों ने अपना नामांकन वापस नहीं लिया तो उनके खिलाफ 100% कार्रवाई की जाएगी। परवा आमची रात्री बैठक झाली, देवेंद्रजी मी आणि आमचे सर्व राज्याची निवडणूक संचालन समिती त्या बैठकीला होती। सर्व जिल्हाध्यक्षांना सर्व नेत्यांना आम्ही सूचना दिल्या आहेत, एकावेळी एका ठिकाणी एकच व्यक्ती लढू शकतो, त्यामुळे काही नाराजीच्या माध्यमातून उमेदवारी आल्या आहेत, काही नामांकन भरलेले आहेत। भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी ज्यांनी ज्यांनी नामांकन केलं आहे त्या सर्वांनी नामांकन परत घ्यावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे। आणि माझी जी विनंती आहे किंवा आमच्या सूचना आहेत पक्षाच्या, त्या सूचना प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी हा पक्षाचा त्या ठिकाणी सूचनेचं पालन करेल असं मला वाटतं। शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो, पक्ष हा आईसारखा आहे आणि त्यामुळं पक्षावर श्रद्धा ठेवून पक्षाची आपली जी काही पक्ष आपलं सर्वांचंच भलं करेल या भावनेने आपण सर्वांनी उमेदवारी अर्ज वापस घ्यावे अशी सूचना आम्ही केली आहे। ज्यांनी अर्ज भरले आहे त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहे, पण मला वाटतं की 100% अर्ज परत घेतील। ज्यांनी परत घेतले नाही त्यांना मात्र मग पक्ष कारवाई करेल।